छत्रपतींचा विचार म्हणजे घरगुती गॅसच्या दरामध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ झाली आहे आणि आता मुंबईमध्ये 14 किलोचा सिलेंडर हा 1000 रुपयांना मिळणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं अक्षरशः मोडलंय. आधीच पेट्रोल डिझेल दर वाढत आहेत त्यामुळे सर्वसामान्य हैराण आहेत आणि या आधी सुद्धा घरगुती सिलेंडरसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते. 949 रुपये 50 पैशांना सिलेंडर मिळायचा, आता त्यामध्ये पुन्हा एकदा दरवाढ झाली आहे त्यामुळे सिलेंडरच्या किमती आता 1000 रुपयांपर्यंत गेलेल्या आहेत. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीच्या दरात आता वाढ होतीये आणि सोलापूरमध्ये सीएनजीच्या दरामध्ये 15 रुपयांची वाढ झाली आहे. शहरात सीएनजी 81 रुपयांवरून थेट 96 रुपये प्रति किलो इतका झालाय, त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला ही मोठी कात्री बसलीये. सीएनजी परवडतो म्हणून सीएनजीवर चालणारी वाहनं घेतली जातात, मात्र आता परवड होताना दिसतीये. नांदेडमधलं प्रसिद्ध देवस्थान माहूर मधल्या नागरिक आक्रमक झालेत. माहूरमध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे आणि हे काम करत असताना आधीचा 100 फूट रुंदीचा रस्ता आता 70 फूट रुंद करण्यात आला आणि त्यामुळे सर्वपक्षीय नेते तसंच स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. मध्य तसंच पश्चिम रेल्वेवर उद्या विविध कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 5 तासांचा हा मेगा ब्लॉक असेल. हार्बरवर सुद्धा ब्लॉक असेल आणि आज कसारा इथं पादचारी पुलावर गर्डर बसवण्याच्या कामासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर रविवारी सकाळी 8 तासांचा ब्लॉक वाणगाव ते डहाणू दरम्यान घेतला जाईल. महाड औद्योगिक वसाहतीमधल्या 3 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनामध्ये हलगर्जीपणा आणि घालून दिलेल्या नियम आणि अटींचं उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही नोटीस बजावली आहे. या संदर्भात कंपनीला 7 दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगितलंय. कोल्हापुरातल्या दूधगंगा धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलंय. भूस्खलन झाल्यानं धरणाच्या उजव्या कालव्याला भगदाड पडलंय, त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये कोट्यवधी लिटर पाण्याची आता नासाडी होतीये. राधानगरी तालुक्यातल्या सावर्डे पाटणकर गावच्या हद्दीमधला हा प्रकार आहे. ठेकेदारांनी निकृष्ट काम केल्यामुळे कालवा फुटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. नागपूरमध्ये पाणी प्रश्न चांगलाच पेटलाय. पाण्यासाठी काँग्रेसनं आंदोलन केलं. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वंजारीनगरमधल्या पाण्याच्या टाकीवर चढून OCW विरोधात घोषणाबाजी केली. काँग्रेस OCW विरोधात आक्रमक झाली आहे. दक्षिण नागपूरमधल्या नागरिकांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. पोलिसांनी या आंदोलकांची मग धरपकडही केली. औरंगाबाद शहरामध्ये पाण्यासाठी नागरिक आता रस्त्यावर उतरलेत. याबाबत राज्याचे पाणी पुरवठा प्रधान सचिव संजय जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी शहरामध्ये 10 नवे जलकुंभ उभारण्याचे आदेश दिले. अकोल्याच्या शहापूर वाघोळा प्रकल्पात शेकडो मासे मृतावस्थेत आढळलेत. अकोट तालुक्यामध्ये हा शहापूर वाघोळा प्रकल्प आहे आणि या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. वाढत्या उन्हामुळे मासे दगावल्याचा हा प्राथमिक अंदाज आहे. धरणाच्या काठावर दररोज शेकडो मासे आणि कासव अशा प्रकारे मृतावस्थेत आढळून येत आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पोल्ट्री व्यवसाय अडचणीत सापडला. पुण्यामधल्या भोर इथं पोल्ट्री व्यावसायिकांना उष्णतेपासून कोंबड्यांचा बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना आता कराव्या लागतात. कोंबड्यांना ओला असा थंडावा मिळावा म्हणून बारदानाची पोती, ऊसाचा पालापाचोळा ओला करून मग तो पत्र्याच्या शेडवर टाकला जातो. साडेतीन लाख शेतकऱ्यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय. सोयाबीन नुकसानीची भरपाई 6 आठवड्यांच्या आत देण्याचे आदेश दिलेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं हे आदेश दिलेत. विमा कंपनीनं ही वेळ पाळली नाही तर त्यानंतर पुढचे 6 आठवड्यात राज्य सरकारनं शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असंही कोर्टानं सुनावलं. बंगालच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सौरव गांगुली यांच्या घरी जेवणासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी आणि अमित मालवीय हे देखील होते. अमित शहा यांनी स्वतः सौरव गांगुली यांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि याला राजकीय बैठक म्हणता येणार नाही असं मत सौरव गांगुलींनी व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारची OBC आरक्षणावरून कानउघडणी केली आहे. OBC आरक्षणासाठी निवडणूक लांबवणं हे हास्यास्पद आहे असे ताशेरे सुप्रीम कोर्टानं ओढलेत. निवडणूक लांबवणं म्हणजे घटनादत्त कर्तव्याची पायमल्ली आहे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलंय.
यवतमाळच्या राळेगावमध्ये भाजपचे आमदार अशोक उईके यांच्या नेतृत्वात राज्य सरकार विरोधात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात शेतकरी बैलगाड्या घेऊन आणि महिला सरकार विरोधी फलक घेऊन सहभागी झाले. विकास कामांचा निधी, वीज कनेक्शन तोडणी तसंच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये तात्काळ द्यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. रावेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या चोपडा तालुका दौऱ्यादरम्यान बिडगाव ग्रामस्थांनी गदारोळ केला. कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह आलेल्या रक्षा खडसेंवर बिडगाव आणि वर्गवान ग्रामस्थांनी प्रश्नांची सरबत्ते केली. 8 वर्ष तुम्ही कुठे होता, आमचं गाव 8 वर्षात कधी दिसलं नाही का, असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी खासदार रक्षा खडसे यांना विचारला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुणे शहरामध्ये मनसेत सुरू असलेल्या गटबाजीवर ते पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करण्याची शक्यता आहे. भोंगा आंदोलनामध्ये मनसेचे शहर अध्यक्ष कुठेही दिसले नाही, तर माजी शहर अध्यक्ष वसंत मोरे तिरुपती दर्शनासाठी गेले होते, त्यामुळे राज ठाकरे आजच्या दौऱ्यात मनसे पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अमरावतीच्या राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या गुरुकुंज आश्रममधल्या महाद्वारावर असलेल्या भोंग्याची परंपरा इतिहासात पहिल्यांदाच खंडित झाली आहे. सामुदायिक ध्यान भोंग्याविना पार पडल्यानं स्थानिक गुरुदेव गुप्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या आदेशांचं पालन करू असं संस्थांच्या वतीनं सांगण्यात आलंय. चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा छळ करून हत्या केली आहे. मंगेश मुकणे असं या आरोपीचं नाव आहे. आंबेगाव तालुक्यातल्या पिंपळगाव घोडे इथं घडली आहे. मृत महिलेच्या आईच्या तक्रारीवरून घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगलीचे उपवन संरक्षक अधिकारी विजय माने यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आणि या घटनेमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यामध्ये सौरऊर्जा पंपाची चोरी करणाऱ्यांना डीबी पथकानं अटक केली आहे. चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी गेवराई पोलिसांकडून दाखल झाल्या होत्या आणि तेव्हापासून हे पथक चोरांच्या शोधात होतं. दरम्यान चोरट्यांकडून ट्रॅक्टर ट्रॉली, सौरऊर्जा पाट्या तसंच मोटार असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. अंबरनाथमध्ये बिल्डरवर झालेल्या गोळीबार प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे, कारण ज्याच्यावर गोळीबार झालाय त्या बिल्डरने एका प्रतिस्पर्ध्याला अडकवण्यासाठी स्वतःहून गोळीबार करून घेतल्याचं समोर आलं आहे आणि त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरोधात कट रचण्याचा हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. बिल्डर फरार झालेला आहे आणि पोलीस आता त्याचा पुढचा तपास करत आहेत. परभणी इथे गट साधन केंद्रातल्या कर्मचाऱ्याला लाच घेताना रंगे हात पकडले. बाळासाहेब आंबोरे असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे आणि त्यानं 30,000 रुपयांची लाच मागितली होती. इंग्रजी माध्यमांच्या शाळेत आरटी अंतर्गत शासनानं 25% आरक्षित कोटा ठेवला असला तरी मुलांच्या पालकांकडून अवैधरित्या पैसा वसूल केला जातो.